दिवसीय न्यूजच्या चुनावी महासंग्राम 2024 मध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलेलो आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये आणि आपण इथे बघतो आहे की प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार जे की राज्याचे वन मंत्री आहेत आणि यांच्यामध्ये इथे आपण बघतोय की मुकाबला होतो आहे. इथे निवडणूक होते या दोघांमध्ये आणि दोघेही जे उमेदवार आहेत हे अति तटीचा सामना जसा म्हटला जातो तसा चंद्रपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतोय ज्याप्रमाणे लोकांची किंवा जनमत आहे त्यावरून. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले तर आपलं खूप स्वागत आहे मॅडम तुमच्या कार्यक्रमामध्ये. आपला पहिला प्रश्न हे आहे की आपण एक सर्वसाधारण गृहिणी होतात, सर जे होते ते राजकारणात होते आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर आता आपण राजकारणामध्ये, म्हणजे त्याच्या आधीच आपण राजकारणात आलात, पण हा जो आपला एक सफर होता तो कसा होता आपला आतापर्यंतचा आणि तुम्ही आता लोकसभेची निवडणूक देखील लढता आहे काय सांगाल? आपल्याला माहित आहे की आपण बोलल्या की सर्वसाधारण गृहिणी. आपल्याला माहित आहे मी 2007 पासून जवळपास या राजकीय क्षेत्रात काम करत आहे. काम करत असताना मी कुठलीही निवडणूक जरी लढवली नसली तरी अनेक निवडणुका मी माझ्या नेतृत्वात लढवल्या आणि हे करताना विद्यमान आमदार म्हणून वर्रा भद्रावती क्षेत्राचे हे माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर हे होते. त्यांच्यानंतर 4.5 वर्षात आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी या लोकसभा क्षेत्रातून खासदारकीची निवडणूक लढवली आणि खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवल्यानंतर त्यांच्या रिक्त असलेल्या त्या विधानसभेच्या जागेतून मी विधानसभा लढवली. माझं होतं की बाबा फक्त समाजासाठी काम करायचं, कधीही आयुष्यात निवडणूक लढवायची नाही. पण ही लोकांमधून हाक होती की वहिनी जर काही निवडणूक लढवेल तरच आम्ही मतदान करू, अन्यथा मतदान करणार नाही. त्याच्यामुळे पार्टीनेही तिकीट दिली आणि सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता, त्याच्यामुळे मी विधानसभा लढवली आणि चांगल्या मताधिक्याने मी विधानसभा निवडून देखील आली. पण काम करत असताना आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करत होती, पण अचानक ही दुर्दैवी घटना आमच्या सोबत झाली आणि अचानक ते आपल्या सगळ्यातून निघून गेले. पण आता त्यांच्या पश्चात ही सर्वस्वी जबाबदारी सगळ्या मतदारांनी आणि पक्षश्रेष्ठींनी माझ्या खांद्यावरती टाकली, त्याच्यामुळे त्यांच्या आग्राची ही जबाबदारी स्वीकारून मी आता लोकसभेच्या निवडणुकीला समोर जात आहे. बिलकुल, ज्याप्रमाणे आपण म्हटलं की जबाबदारी आपल्यावर आली आहे, अचानक ही जबाबदारी आपल्यावर आली आहे, त्यानंतर आता लोकसभा आपण लढवत आहात, जनसंपर्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता? नाही, ज्या दिवशी खासदार साहेबांचा मृत्यू झाला आणि अंत्यविधीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या भाषणातच मी सांगितलं की जो सगळ्या लोकसभा मतदारसंघातून जनसमुदाय त्या ठिकाणी आला होता की सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांना संभ्रम होता की आता आपल्या डोक्यावरून कुठंतरी आपलं छत्र हरवलं. पण मी त्या भाषणात सांगितलं की तुमचं छत्र मी हरवू देणार नाही. माझ्या पतींनी जे स्वप्न या लोकसभेच्या बाबतीत बघितले असतील, त्यांच्या ज्या अपेक्षा या लोकसभेसाठी होत्या, ते सगळे स्वप्न मी प्रामुख्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांच्या निधनानंतर या 10 महिन्याच्या काळात मी सतत पायाला भिंगरी लावून ही लोकसभा, अख्खी लोकसभा पिंजून काढली आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या धानोरकर कुटुंबाशी जोडला गेलेला प्रत्येक माणूस हा कसा सांभाळता येईल, त्याला कसं सांभाळून ठेवता येईल याचा प्रामुख्यानं प्रयत्न मी या 10 महिन्यात करत आहे. बिलकुल, ज्याप्रमाणे आपण बघतोय की तुम्हाला उमेदवारी दिली गेली आहे, तर काँग्रेसचे मोठे नेते इथे येणार आहेत का प्रचाराला? आता प्रचार चालू आहे. नक्कीच, या 5 तारखेला आमची एक सभा आहे, त्यात आमचे प्रभारी आदरणीय रमेशजी चेनीथल्ला, आमचे जनरल सेक्रेटरी मुकुलजी वासनिक, आमचे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजूभाऊ वडेट्टीवार, आमचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोगे, वामनराव कासावार, अडबाले सर, अभिजित वंजारी, आम्ही सगळे त्या सभेला उपस्थित राहणार आहोत. परत एक महिला उमेदवार म्हणून मी पक्षालाही रिक्वेस्ट केली आहे की एक प्रियंका गांधीची आणि मोठा तेलुगू समाज माझ्या मतदारसंघात आहे, पांढरकवडा भाग असतील किंवा बल्लारशा झालं, राजुरा झालं, घुगुत झालं, त्याच्यामुळे एक तेलंगणाची जे CM आहे रेवंत रेड्डी त्यांची आणि प्रियंका गांधीची सभा मी घेणार आहे. बिलकुल, ज्याप्रमाणे आपण बघतो की ज्या दिवशी आपलं नामांकन दर्ज होतं त्या दिवशी वडेट्टीवार जे होते ते तिथे उपस्थित नव्हते, तर कुठे नाराजी चालू आहे? अजिबात विषय नाही, शेवटी तिकीट मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि तो त्यांनी मागितला, यात अजिबात गैर नाही. शेवटी पक्षाची तिकीट ज्याला येईल त्याच्यासाठी सगळे पक्षाचे नेते असतील किंवा पदाधिकारी हे एकजुटीने काम करतात आणि आपल्याला माहित आहे त्याच दिवशी मी ज्या दिवशी 27 तारखेला नामांकन अर्ज भरला त्या दिवशी गडचिरोलीचा आदरणीय किर्सान साहेबाचा सुद्धा नामांकन अर्ज भरायचा होता आणि या ठिकाणी माझा नामांकन अर्ज भरत असताना आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि माझ्यासोबतचे आमदार सुभाषभाऊ दोटे असतील, अडबाले सर असतील, माजी मंत्री शिवाजीराव मोगे आहे, माजी आमदार वामनराव कासावार हे
सगळे माझ्यासोबत होते. मात्र गडचिरोलीत आमचा कोणता लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आमचे विरोधी पक्षनेते हे त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं त्यांच्या नामांकन अर्ज भरत असताना, त्याच्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही, ते गडचिरोलीला उपस्थित. अशी देखील चर्चा आहे की तुम्हाला ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली 24 मार्चला, तर हा एक सहयोग देखील आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझे पती 2019 मध्ये जेव्हा तिकीट लढवत होते तेव्हा सुद्धा तिकिटाच्या बाबतीत असा संघर्ष झाला होता आणि नेमकं त्याच दिवशी गुरुवार दिवस होता आणि 24 मार्च ही त्या दिवशीची तारीख होती आणि त्याच दिवशी मला सुद्धा तिकीट मिळाली. म्हणजे ज्या दिवशी त्यांना तिकीट मिळाली त्या तो दिवस आणि 30 तारीख होती आणि आताही तोच दिवस आणि 30 तारीख आहे. म्हणजे विजयाची एक प्रकारची नांदी ही कुठेतरी आपल्याला दिसत आहे. ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकी आहेत, प्रत्येकाचा अजेंडा असतो, आपला काय अजेंडा आहे, आपला चेहरा सर्व परिचित आहे, तरी पण आपला काय अजेंडा असणार आहे? आमचा चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक दृष्ट्या अतिशय प्रबळ असा जिल्हा आहे. अनेक प्रकल्प या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हा जिल्हा खनिज निर्मिती करणारा जिल्हा आहे, कोळशाचं उत्पादन करणारा जिल्हा आहे, विजेची मोठ्या प्रमाणात निर्मिती या जिल्ह्यात होते. पण जे काही उद्योगधंदे आहे ते जुनेच आहे. भाजपच्या काळात एकही नवीन उद्योग या जिल्ह्यात आला नाही. मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन आमच्या भागात होते. कापसाचं उत्पादन होत असताना कापूस आम्हाला दुसरीकडे नेऊन विकावा लागतो. एखादं शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारं टेक्सटाईल पार्क या जिल्ह्यात जर आणता आलं तर तो माझा प्रमुख प्रयत्न असेल. आणि मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार आमच्या भागात आहे. बापाच्या खांद्याला खांदा लावून खाणारे 2-2 मुले एका कुटुंबात आहे. आज त्यांच्या उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्या दृष्टीनं एखादा मोठा उद्योग या जिल्ह्यात जर सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणता येईल तर तो आणण्याचा प्रयत्न करेल. आणि बचत गटांचं मोठ्या प्रमाणात साकडं या सगळ्या लोकसभेत पसरलं आहे. आपण बघतो एखादा नवीन प्रकल्प आला तर पुरुषांसाठी त्या ठिकाणी उद्योग असतो मात्र महिलांसाठी उद्योग मिळत नाही. तर बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू विक्रीस काढण्यासाठी एखादं मोठं शॉपिंग मॉल जर जिल्ह्याच्या ठिकाणी आणता आलं तर ते करून आणण्याचा प्रमुख प्रयत्न मी करेल. एक छोटासा प्रश्न आहे की आपल्या रडण्यावरून एक टिप्पणी केली होती, एक वक्तव्य केलं होतं सुधीर मुनगंटीवार यांनी, जर तुम्ही त्यांच्या रडण्यावर गेला तर पुढे 5 वर्ष तुम्हाला रडावं लागेल, यावर तुम्ही काय प्रतिक्रिया असेल? ही फार मोठी शोकांतिका आहे की आदरणीय सुधीर भाऊचा देखील मी खूप आदर करत होती. या महाराष्ट्राचे एक दिग्गज नेतृत्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. पण एखाद्या विधवा महिलेच्या अश्रूच्या बाबतीत टिप्पणी करून कदाचित त्यांनी माझ्या अश्रूंची फुले या ठिकाणी केली. आपल्याला माहिती आहे घरचा कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर कुटुंब चालवताना कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, राजकीय जबाबदाऱ्या असतील आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना एखाद्या वेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू जर का निघाले असतील तर त्याचं विरोधी पक्षाचे उमेदवार हे एवढं गवगवा करतील याची मला कल्पना नव्हती. पण शेवटी असो हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. पण मी कधीही घाबरणारी किंवा रडणारी नाही आणि रडून मतं मागणारी नाही. मी लोकांना आवाहन करतो की बाबा खरंच माझ्यात या लोकसभा लढवण्याची धमक असेल तरच आपण मला मतदान करा, अन्यथा मतदान करू नका. म्हणून रडण्यावर जाऊन किंवा आसवांवर मतं मागणारी ही प्रतिभा धानोरकर नाहीये. आमच्या माध्यमातून तुम्ही लोकसभा, तुमचा जो लोकसभा क्षेत्र आहे चंद्रपूर, तर जनतेला काय आवाहन करावं? जनतेला सांगेल की ही निवडणूक लढवत असताना मी ही निवडणूक विकासाच्या, जातीच्या, धर्माच्या नावावर अजिबात लढणार नाही. आता खऱ्या अर्थानं लोकांना ज्यांची गरज आहे की हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही जी आहे देशात आणि राज्यात, आपण बघत आहे ज्या पद्धतीनं हुकुमशाहीची राजवट आपल्याला या 10 वर्षात पाहायला मिळत आहे, कुठेतरी या हुकुमशाहीचा नायनाट झाला पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान आपल्याला दिलं ते संविधान वाचलं पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी ही माझी लढाई आहे. आणि ही लढाई आपण सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तळागाळात जाणारा प्रत्येक माणूस ही लढाई एकजुटीने लढणार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आजच्या चुनावी महासंग्राम या कार्यक्रमात वेळ झाली, इथे थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.